जनता की बात जनता के साथ। नवापूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मधील आंबलीफळी भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। सन 2017 पासून या भागात विकास कामे झाले नसल्याचे माहितीचा अधिकार अर्जावर नगर परिषदेकडून उत्तर मिळाल्याने लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे। देश एकीकडे आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना आधुनिक युगात नगर परिषद हद्दीतील प्रभागात रस्ते पाणी वीज सारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज मुख्याधिकारी समोर नगर परिषदेकडून विलंब होत असलेल्या सुविधांबाबत आपल्या तक्रारी मांडल्या होत्या। आंबलीफळी भागात स्ट्रीट लाईट पाण्याची टाकी रस्ते व सफाई कामे होत नाही। तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यात आले परंतु सांडपाणी निचरा होण्यासाठी गटार लाईनच नसल्याने जागोजागी सांडपाण्याचे डबके साचून संपूर्ण परिसरात दुर्गंधी येत असून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे लेखी निवेदनात म्हटले असून 15 दिवसात समस्यांचे निराकरण न केल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाइव्ह न्यूज, नवापूर। गावाचा रहिवासी आहोत आणि मागील 2016 पासून आमच्या गावामध्ये जे जे कामांची गरज होती त्याविषयी आम्ही पाठपुरावा करत होतो, तोंडी पाठपुरावा करत होतो, पण 2020 पासून तसे आम्ही लेखी पत्र दिले, त्यांनी सांगितलं की 15 दिवसात होतील, एक महिन्यात होतील, पण असं करत करत आज 2022 उजाडलं तरी सुद्धा आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत लाईटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे रस्ते एकदम खराब आहेत। आम्ही त्या 2017 ते 2022 पर्यंत ज्या माहिती अधिकारामध्ये मागवलं होतं की आमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारची विकास कामे झाली आहेत का, तर त्यांनी आम्हाला ठराव दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचे विकास कामे झालेली नाही। माहिती अधिकारामध्ये त्यांनी सांगितलं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत। तर आम्ही आज आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी जे आश्वासन दिलं आहे पाण्याची व्यवस्था टाकी बनवून देणार आणि लाईटची व्यवस्था आजच्या आज आम्ही लावतो आणि रस्त्याची व्यवस्था आहे ते त्या 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो। जर आमचे हे उत्तर त्यांनी जर 15 दिवसामध्ये दिले नाहीत तर 15 दिवसानंतर आम्ही फार मोठं आंदोलन करणार आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सीओ साहेब म्हणून त्यांची जबाबदारी राहील। जनता की बात जनता के साथ।